माणूस श्रद्धेने भुलत असतो माणसाला जर वेड्यात काढलं तर बावळट माणूस सुद्धा भोंदुगिरी करू शकतो आणि तो तुमचा गुरु होऊ शकतो एवढंच नाही तर आजकाल अशी काही माणसं आहेत तथाकथित परवा आधुनिक गजानन महाराज सुद्धा प्रकट झाले होते आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी हजारो लोक होते एखादा कोणतरी आध्यात्मिक गुरु होतो एखादा कोणतरी नवीन बुवा बापू होतो किंवा एखादा कोणतरी परप्रांतीय येतो आणि तुम्हाला अशा पद्धतीने काढतो तो सनातनी भाषा वापरतो तो, तो हिंदुत्वाची भाषा वापरतो तो, तो धर्माच्या नावावर बोलतो पण महाराष्ट्रात असा एक माणूस आहे अशी एक व्यक्ती आहे असं एक कुटुंब आहे जे धर्माच्या नावावर चर्चा करण्यापेक्षा स्वतःचाच एक नवीन ब्रँड तयार करून दासबोधाला पर्यायी एक नवीन ग्रंथ तयार करून सगळे देव बाद आहेत तुम्हाला आम्ही जे सांगू आमचं जे अधिष्ठान आहे ते सर्वोच्च आहे अशा पद्धतीनं बैठकीच्या माध्यमातून आणि खास करून या बैठकीच्या माध्यमातून अ चांगले सप्तकुळी कुळी घाटावरचे घाटा खालचे पाटील देशमुख अठरा पगड जातीतले बारा बलुते दारातले सगळी माणसं ह्यांनी अशा पद्धतीनं गोळा केलीत की, की ही माणसं आपल्या आईवडिलांना सुद्धा आईवडील मानत नाहीत पण ह्यांना ग्रेट मानतात ह्यांच्या कुलदैवतांना सुद्धा हे मानत नाहीत त्यांनी जे काही अधिष्ठान सांगितलेलं आहे तेच सर्व प्रमाण मानतात मी चर्चा करतोय अगोदरच्या नानासाहेब धर्माधिकारीच्या निमित्ताने श्री सदस्य श्री बैठक सुरू झाली आणि आता ते आप्पासाहेब धर्माधिकारींच्या माध्यमातून पुढ घेऊन आता नवीन स्वारी पुढे अजून काम करते मग नाना स्वारी झाली आता अप्पा स्वारी, आता नवीन सचिन स्वारी आणि मग ह्यांच्या स्वार्या एवढ्या उधळत गेल्या की ह्यांनी ह्यांच्या भावाला सुद्धा बाजूला सरकवलं कुठेही ह्यांचा है भाऊ आणि हजारो कोटीचे मालक झाले ती कशी आली कुठून आली याचा मी मागही बरेच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा केली याही माध्यमातून चर्चा करणार आहे मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे युट्यूबच्या फेसबुकच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपला जो भोजन समाज आहे जो भटाळलेल्या अवस्थेमध्ये आहे जो गुरफटलेल्या अवस्थेमध्ये आहे जो कुणाच्याही अंधश्रद्धा कर्मकांडावर कुणावरही विश्वास ठेवतो जे आपल्या जवळच आहे पैसा संपत्ती घरदार जमीन ही कर्तृत्वाने मिळालेली असताना सुद्धा परंपरेने आईवडिलांची मिळालेली असताना सुद्धा आपल्या पुढच्या पिढीला द्यायची सोडून ह्या बुवा बापूंच्या आणि खोटं बोलून लोकांना लुटणाऱ्यांच्या झोळीत टाकणारी आमचा जो अनपेड पोलीस समाज आहे त्यांना आपल्याला जागृत करायचं आहे त्यांचा मेंदू आपल्याला जागृत करायचा आहे म्हणून आपल्याला चर्चा करायची मित्रांनो मी खर तर बोलणार नव्हतो परंतु आता जे पत्र महाराष्ट्रासमोर आलं आणि त्या पत्राने दाखवून दिलं की खारगर मध्ये जो महाराष्ट्र भूषण सोहळा सोळा एप्रिल दोन हजार तीस रोजी भर उन्हात घेण्यात आला आणि तिथं जी माणसं चिरडून मारली गेली पूर्वी आमचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यावर आक्षेप होताच कारण त्यांनी चुकीचा इतिहास आणि आमच्या बहुजन समाजाला मूर्खात काढायचं जे काम केलंय त्याच्यामुळं आक्षेप होता परंतु तिथं जी उष्माघातानी शंभर दीडशेच्या वर माणसं मारली गेली परंतु आकडा जाहीर केला नाही सरकारने सुद्धा तो लपवला त्यांचीच लोक सत्तेमध्ये असल्यामुळं कदाचित त्यांच्या बाजूने हे सगळं होत असेल पण पनवेल महानगरपालिकेने ज्यावेळेस पत्र प्रसिद्ध केलं माहितीच्या अधिकारातून जे पत्र दिलं गेलं त्याच्यात सांगितलं की आम्ही परवानगी दिली नव्हती म्हणून परत एकदा आपण ह्या विषयावर चर्चा करतोय की ह्या प्रतिष्ठानकडं या, या कुटुंबाकडं म्हणजे रेवदंडे सारख्या अलिबाग मधल्या त्या गावामध्ये अशी किती माणसं आहेत जे हजारो कोटीचे मालक आहेत कोणीच नाही अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचं कुटुंब सोडलं तर नुसतं महाराष्ट्रात किंवा कोकणातच नाही कोकणाच्या बाहेर सुद्धा आणि महाराष्ट्रात देशात आणि जगाच्या बाहेर सुद्धा म्हणजे परदेशात सुद्धा यांच्या हजारो कोटीच्या प्रॉपर्टीच आहेत बरेच लोक मला कमेंटमध्ये म्हणतात की आम्ही त्यांना काहीच देत नाही हे जरी सत्य असलं तरी तुम्ही जे अधिष्ठान घेता त्यांची फोटो घेतो पुस्तकं घेता हे दुप्पट तिप्पट किमतीने घेता हे बाहेर मिळत नाहीत सगळे यांच्याकडूनच खरेदी करायचं असेल आणि पैसा सगळा ह्यांच्याकडे जाणार असेल तर त्यांचं दुकान चालणारच अहो शनिवारी रेवदंडेला जी काही लोक बोलवली जातात पेट्रोलसुद्धा कुठं टाकलं पाहिजे सी एन जी कुठं सुद्धा कुठं टाकली पाहिजे पेट्रोल सुद्धा ह्यांचाच आहे ती जागा अगोदर कोण येणार होतं ह्यांचाच एक सदस्य घेणार होता ह्यांच्याकडं जाऊन विचारायला गेला घेऊ का ते म्हणले थांब जरा त्याला थांबायला लावलं त्या जागेवर ह्यांचा डोळा आणि ह्यांनी जागा घेऊन टाकली अस तिथं पेट्रोल पंप उभा राहिला तो नंतर गेला असं का केलं ते म्हणले हे असंच असतंय तिथं तो बोलू शकला नाही त्याने माझ्याशी चर्चा केली मला मनाला असं असं झालंय म्हणलं असंच सगळ्या समाजाला फसवलंय म्हणून बरेच तरुण पोरं पोरी बिगर लग्नाचे राहिले बरेच तरुण पोरं पोरी कुटुंबापासून उद्ध्वस्त झाले बरीच माणसाची मेंदू त्या ठिकाणी गहान झाले अ नोकऱ्या सोडल्या बऱ्याच जणांनी सेवा द्यायची म्हणून काही जणांनी जागा वगैरे दिल्या यांच्या सभागृहासाठी यांच्या कार्यक्रमासाठी आज सगळे लोक भिकारी झाली आणि हे श्रीमंत झाले माझा प्रश्न इथंच आहे मित्रांनो हजारो करोडो रुपये यांनी कमवले कष्ट काय केले खर तर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स इतर लोकांकडे जाती यांच्याकडं का जात नाही ईडी सीबीआय पुढाऱ्यांकडे जाती मग बेनामी संपत्ती यांनी सुद्धा जमवली यांची चौकशी कोण करणार का तुम्ही आता आम्ही आपण सगळे मिळून यांच्या विरोधात तक्रारी द्यायला लावणार त्याचं कारण असं आहे आमचा जो भोळा बाबडा समाज आहे त्याला हे फसवतायत आणि सगळ्यात महत्वाचं माननीय पूर्वीचं औरंगाबाद उच्च न्यायालय आत्ताचं संभाजीनगर उच्च न्यायालय ह्यांनी रामदास आणि शिवाजी महाराज यांची कधीही भेट झाली नाही आणि याची केस ज्यावेळेस तिथे गेली त्यावेळेस कोर्टाने निकाल दिला की छत्रपती शिवाजी महाराजांची आणि रामदासांची कधीही भेट झालेली नाही तसं कोणी फोटो वापरू शकत नाही लावू शकत नाही तरीही माननीय न्यायालयाचा अवमान करूनसुद्धा जर हे श्री सदस्य किंवा हा धर्माधिकारी प परिवार चुकीची शिवरायांची आणि रामदासाचा एकत्रित फोटो सगळीकडे प पसरवत आहे याच्यावर आमचा आक्षेप आहे हा आम्हाला प्रचंड राग आहे तुम्ही एक तर रामदासांचा लावा नाही तर शिवाजी महाराजांचा लावा तुम्ही दोन्हीही एकत्र करून आमच्या गोरगरीब मावळ्याची समाजाची किंवा महाराष्ट्राची दिशा भूल करू शकत नाही आणि मग उष्माघाताने माणसं मिली त्याच्यावर ह्यांना काही दुःख नाही कारण बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया ह्यांच्याकडे जर हे असेल तर याची पोलखोल झाली पाहिजे आज जर ह्यांच्या जवळच्या माणसाला ह्यांचा जर उद्या यांचं कुणी निवडणुकीत उभं राहिलं किंवा आप्पासाहेब स्वतः उभे राहिले किंवा त्यांची जी काय सचिन स्वारी किंवा अजून वेगळ्या वेगळ्या स्वऱ्या येतील ते जर उद्या निवडणुकीत उभे राहिले आणि ह्यांनी जर ऍफिडेव्हिट दिलं हे देणार नाहीत तर त्याच्यावर जो काही हजारो कोटीचा आकडा कारण शेवटी ते प्रतिष्ठानच्या नावाने त्यांनी फक्त डायरेक्ट ह्यांच्या नावावर होतं बाकी कुणाच्या नावावर होत नाही मग हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे की नाही साहेब तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य माणसाला लुटून जर हे मोठे होत असतील तर याच्यावर कुणी विचार करणार आहे की नाही माझा त्यांच्याशी किंवा त्यांच्या परिवाराशी काही विरोध नाही किंवा मला काही देणं घेणंही नाही परंतु आमच्या छत्रपती शिवरायांपेक्षा आम्हाला मोठं कुणी नाही आणि आमच्या महाराजांचा इतिहास जर कोणी खोटा सांगत असेल मांडत असेल आम्ही कालही संघर्ष करत